पंजाबमध्ये पाक सीमेवर तैनात असताना त्याच्याकडून बीएसएफच्या हालचालींची माहिती लीक झाल्याचं पुढे आलंय। या प्रकरणी पंजाब पोलिसांनी काळेला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे। मात्र या प्रकरणाबाबत काळेच्या मूळ गावी ससेवाडी इथे माहिती घेतली असता काळे याचे वडील ज्ञानदेव देवराम काळेंनी याबाबत आम्हाला काहीच माहीत नसल्याचं स्पष्ट केलंय। आम्हाला कुणालाही सरकारी अधिकाऱ्यांचा फोन आला नसल्याचं ते म्हटलेत। एका फोटोमुळे चौकशी सुरू असल्याचं त्यांना कळाल्यानं त्यांनी त्यांचा लहान मुलगा सून आणि मुलांना आणण्यासाठी पाठवला। गावात नागरिकांशी चर्चा केली असता काळे कुटुंबीय नेहमी देवधर्म करणारे आणि गरीब कुटुंब असल्याचं कळतंय। केवळ 2.5 एकर शेती असून वारकरी संप्रदाय मानणारे आणि गावात कुणाशी तंटा नसणारं ही कुटुंब असल्याची माहिती मिळाली आहे। मात्र सध्या प्रकाश काळे याच्याबाबत चर्चेत असलेली माहिती विचारली असता याबाबत कुणीही ग्रामस्थ बोलण्यास तयार नाही आहे। प्रकाश काळे बीएसएफमध्ये कार्यरत आहे। 2019 पासून तो पंजाबमध्ये नियुक्तीला आहे। फेसबुक आणि व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पाकिस्तानी महिलेशी त्याचा संपर्क झाला। त्यानंतर काळेनं बीएसएफच्या काही जवानांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला। या ग्रुपमध्ये त्यानं पाकिस्तानी महिला एजंटलाही समाविष्ट केलं। त्यामुळे ग्रुपमध्ये पोस्ट केली जाणारी माहिती तिला आपोआप कळत होती। कुणाच्या नियुक्त्या कुठे होत आहेत, काय हालचाली होणार आहेत, गस्त कुठे असणार याची माहिती जवान ग्रुपवर एकमेकांना देत असत। ती माहिती त्या महिलेला कळत होती। August 2020 पासून हा प्रकार सुरू होता। या हेरगिरीची माहिती कळाल्यानंतर बीएसएफ आणि पोलिसांनी काळे याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। माहिती तथ्य आढळून आल्यानंतर चौकशीनंतर पंजाब पोलिसांच्या स्टेट ऑपरेशन सेलनं काळेला अटक केली। त्याला न्यायालयात हजर केलं असता 30 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। जागर जनस्थानसाठी संतोष आवारे, अहमदनगर।